तत्काल न्यूज़ लाइव के वीडियो देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन प्रेस कीजिए। दिलेला 13 महिन्याचा कालावधी माझा पूर्ण झालेला आहे। या 13 महिन्याच्या कालावधीमध्ये सुरुवातीपासून सर्वांना घेऊन जनता दरबारच्या मार्फत असेल, वॉक अँड टॉक विथ मेयरच्या मार्फत असेल, ब्रेकफास्ट विथ मेयरच्या मार्फत असेल, मम्मी पापा यूट्यूबच्या माध्यमातून, चळवळीच्या माध्यमातून असेल, हे शहर पुढे नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी हा केलेला आहे। दुर्दैवाने 22 नोव्हेंबरला सुरुवात झाल्यानंतर 2 महिन्याच्या कालावधीमध्येच 10 मार्चला पहिला पेशंट सापडला कोरोनाचा, आणि संपूर्ण माझी उर्वरित जी कालावधी आहे हा संपूर्ण कालावधी हा कोरोनाच्या काळामध्ये गेला, आणि नंतरचा 1.5 महिन्याचा कालावधी हा पदवीधरच्या आचारसंहितेमध्ये गेला। आणि त्यामुळे सुलभ शौचालयासारखे अनेक कामं, अतिक्रमणाचे विषय असतील, बाजारांचे विषय असतील, हे विषय करता करता अर्धवट स्थितीत आज राहिलेले आहेत। परंतु कोरोना काळामध्ये देखील या शहरामध्ये जनजागृती असेल अथवा इतर अनेक विषय असतील, हे विषय करण्यामध्ये मी 100% यशस्वी राहिलेलो आहे। परंतु काही कामं जे पूर्ण व्हायला पाहिजे होते ते कामं पूर्ण होऊ शकले नाही, त्याच्याबद्दल मात्र मला निश्चित खेद आहे। भारतीय जनता पक्षाने ठरवल्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या विचारावरती, भारतीय जनता पार्टीने ठरवलेल्या कामांच्या करिता गरज पडल्यास संघर्षाची देखील भूमिका घेऊन ताकदीने येणाऱ्या काळामध्ये मी काम करत राहणार आहे। मुंडे जिथे जिथे गेले तिथे तिथे मुंडेंची स्थिती तीच आहे। त्यांनी कामं थांबवलेत, विकासाची कामं थांबवलेत, ही सत्य परिस्थिती आहे। म्हणजे साधे फक्त उदाहरण आपल्याला सांगतो की प्रशासनाचे प्रशासन व पदाधिकारी एकाच रथाची 2 चाकं आहेत। मुंडे गेल्यावर 8 दिवसात 20 ॲम्ब्युलन्सच्या जागेवर 65 ॲम्ब्युलन्स झाल्यात। मुंडे गेल्यावर 8 दिवसात 9 शववाहिक्याच्या जागेवरती 25 शववाहिक्या झाल्यात। मुंडे गेल्यावर 8 दिवसात 15 हॉस्पिटलच्या जागेवरती 65 हॉस्पिटल झाले। याचा अर्थ असा आहे की कुठेतरी काहीतरी गडबडी आहे। पण माझे त्यांचे वैयक्तिक मतभेद नव्हते, मी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या आणि आत्ता देखील त्यांना तशा शुभेच्छा देतो की त्यांना लवकरात लवकर कुठेतरी त्यांना अपॉइंटमेंट मिळाली पाहिजे। 4 वर्ष झाली आहेत, आता 4 महिने झाले, त्यांना कुठेही जबाबदारी देखील दिलेली नाही आहे, आणि त्यामुळे अनेक प्रकारचे अनेक विषय हे निश्चित आहेत। राजीनामा देणार आहे, मधात चर्चा होती की तुम्ही राजीनामा दिला मात्र ती अफवा नंतर ठरली होती, तुम्ही पक्ष संघटनेत आधीच राजीनामा दिला का? नाही, पक्ष संघटनेत मी कुठलाही राजीनामा दिलेला नाही, ही संपूर्णता अफवा होती। मी आत्ता आपल्यासोबतची पत्रकार परिषद संपल्यानंतर या ठिकाणून जाऊ आयुक्तांना राजीनामा देणार। राज्य शासन 100% नेहमीप्रमाणेच प्रयत्न करत आहे। 2012ला देखील मला आठवतो मी स्टँडिंग कमिटीचा चेअरमन होतो, आणि त्यावेळी देखील विकास कामांमध्ये खीळ टाकणे, महानगरपालिकेचे प्रकल्प होऊ न देणे, त्याच्यामध्ये कुठेतरी जाणून बुजून दुरंगाई करणे, आयुक्तांच्या माध्यमातून प्रकार करणे हे त्यांची स्टाईल असते, काँग्रेसची नेहमीची। तशी स्टाईल आता देखील सुरू झालेली आहे। यापूर्वी देखील OCW ची आम्ही चौकशी करू, याची चौकशी करू, त्याची चौकशी करू, आणि दुसरीकडे त्यांचंच सरकार असलेले मनमोहन सिंगांचं प्रधानमंत्रिमंडळ हे OCW ला नंबर 1चा प्रकल्प म्हणून बाकी गावात फिरवा असं सांगतात। अत्यंत दुटप्पी भूमिका आहे, सत्तेसाठी काहीही करू शकतील अशी त्यांची भूमिका असते। आज महापौर आणि उपमहापौर दोन्ही राजीनामा देणार आहेत का? दोन्ही राजीनामा देणार हो। येणाऱ्या निवडणुकीमध्ये